नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या ठोक मानधनावरील 59 वाहक व 66 चालकांना गुरुवारी नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला पदावरण तर एका वाहकाला बडतर्फ करण्यात आले. एनएमएमटीला लागलेली उतरती कळा रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारंवार गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. NMMT मध्ये ठोक मानधनावर जे काम करणारे कर्मचारी होते त्याच्यापैकी 126 कर्मचारी, 60 कंडक्टर आणि 66 ड्रायव्हर हे नियमित गैरहजर राहायचे, त्यामुळे त्यांच्या सेवा समाप्त केल्या आहेत महानगरपालिकेने. याशिवाय एक परमनंट कंडक्टर जो होता त्याला बडतर्फ केलं आहे, ते देखील अनधिकृत गैरहजर होता. त्याची विभागीय चौकशी केली, विभागीय चौकशीमध्ये सिद्ध झालं की तो कायमस्वरूपी गैरहजर होता, म्हणून त्याला बडतर्फ सेवेमधून काढण्यात आलेलं आहे. त्याशिवाय एक वाहतूक नियंत्रण जे आहे त्याला पदान्नवत केलेलं आहे, त्याला डिमोशन केलेलं आहे. त्याच्यावर देखील असे चार्जेस होते की ते मधूनमधून ड्युटी नियमितपणे करत नव्हता आणि गैरहजर राहायचा, हे चार्जेस त्याच्यावर ठेवण्यात आले होते. त्याची विभागीय चौकशी करण्यात आली स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत, त्या विभागीय चौकशीमध्ये सिद्ध झालं की त्यांनी गैरहजर राहतात, त्यामुळे त्यांना पदावन्नत करण्यात आलं. अशी काल कारवाई केलेली आहे आणि NMMTचं काम सुधारण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल प्रशासनाने उचललेलं आहे आणि त्यामुळं निश्चितच कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त वाढेल असं आम्हाला खात्री वाटते. पाहायला गेलं तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सप्टेंबर 2016 परिवहन उपक्रमाला भेट दिली होती. सर्व विभागांचा त्यांनी आढावा घेऊन अकार्यक्षम व गैरहजर अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.